ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। आज अपन टाकड़ी तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली तर अपन ग्रीन प्लैनेट कंपनी की सेंद्रिय खत म्हणजे रविदादा गोलप यांना दिलते तर हेने हळदीचा प्लॉट केलेला आहे आपल्या ह्या पूर्ण सेंद्रियवरच। 3 वर्षापासून प्रोडक्ट वापरते तर हे प्रोडक्टची ह्या शेतीची देखरेख आपले मामा शेतीमध्ये काम करतात। पायक्रम मामा हे आणि दोघं तिघे जण दुसरे आहेत। तर तुम्हाला ह्या हळदीबद्दल नेमकं काय काय वाटतं? आम्हाला पुढे समोर या, आम्हाला एकदम चांगलं वाटतंय। चांगलं वाटतं शेती याच्यात मस्त आहे। जरा हे बी वाटतंय शेंगा शेंगा जरा चांगल्या येतात। बर, शेंगा हातात घेऊन टाकू आता है ना यार, असा असा माल होत येऊ। बर, औषधामुळं नाही येरी काय आणि दरवर्षी टाकतो मग असं काही शेंगा होत नाही जा औषधामुळं जरा ले बरं पडला। बरं, तुम्ही आता रासायनिक खत काय वापरलं घ्याला? हेच वापरलंय या बाटलात। बर, रासायनिक खत नाही, रासायनिक खत दुसरं कोणतंच नाही वापरलं। रासायनिक खत वापरत नाही। मामा तुम्हाला काय वाटतं या हळदीबद्दल? चांगली निघाल माल आणि किती ट्रॅक्टर निघेल? 10-11 ट्रॅक्टर आणि 10-11 ट्रॅक्टर निघते। तर ही ट्रॅक हे ढीग आहे समजा। आता इथं इथं समजा 20-22 ट्रॅक्टर आहे का इथं? बंड्याची बंडे 6-7 आणि किती निघते? आणि बंड्याचे 4-5 आणि बंड्याचे 4-5 आणि हळदीचे बर। मग तुम्हाला काय वाटतं हळदीबद्दल? हळदीबद्दल पहिल्या पडता फरक आहे। बर, पहिली जी हळद होती जे कमी होणे करत होती या बारीने औषध वापरल्यामुळे जास्त प्रमाणात वाढलेली आहे। बर, आणि बंडा आणि शेंगा ही ठोकर झालेली आहे। बर, आता गावात आहेत ना हळदी तुमच्या भरपूर? गावामध्ये हळदी भरपूर होता पण हे हळदी तुमच्या हळदीत काय फरक वाटते का? या हळदीत आणि त्या हळदीत फरक आहे। बर, ह्या हळद जे आहे तेच दिसणार आणि ती जरा थोडं कमी दिसणार। बर, तेच तेच दिलं। बर, हे हळदीचं ठीक आहे सर। हे 20-22 ट्रॅक्टर आहे वाटतं सगळे आणि आणि किती निघते? 11 ट्रॅक्टर निघते म्हणजे शेंगाची 11 आणि बंड्याची 5-6। बर, हे बंडा समोर हा बंडा आहे। तर मामा ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी का? प्रत्येक शेतकऱ्याने वापरा पाहिजे ना। तर आमची सेंद्रिय खतं म्हणजे रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न, उत्पादन खर्च कमी होते आणि उत्पादन वाढते। तर दादा एक अंदाजा किती खर्च झालाय? 70,000 रुपये झालाय फक्त 4 एकरला। 4 एकरला 70,000 रुपये खर्च झाला। रासायनिक खत कुठलाही वापरला नाही, त्याने जमीन भुसभुशीत होती, पांढऱ्यामुळे संख्यावर त्याने गांडरूपण वाढतात। तर ग्रीन प्लॅन कंपनीची सेंद्रिय खत वापरल्यामुळे मी हनुमान कदम ग्रीन प्लॅन कंपनीतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो। आजचा दिनांक आहे 3 मार्च 2019, 3 एप्रिल 2019। तर ग्रीन प्लॅन कंपनीतर्फे मी याचं हार्दिक अभिनंदन करतो। राम राम।